हॅलो फ्रेंड, तुमचं तुमचं स्वागत आहे आमच्या सिक्रेट रेसिपी या चॅनलमध्ये। बेसिकली तुम्ही आता घर बसल्या तुम्ही तुमचं ऑफिसचं काम करत असाल, म्हणजे वर्क फ्रॉम होम करत असाल, तर तुमच्यासाठी स्पेशली आज मी एक डिश आणलेली आहे, चिकन एग सँडविच। बेसिकली तुम्ही आज रोज तेच जेवण जेवण कंटाळला असाल म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे, चिकन एग सँडविच। बेसिकली ही कोरियन रेसिपी आहे जिला मी इंडियन टच देऊन तुमच्यासाठी आणलेली आहे स्पेशली। तर बघूया आपण तुमची कृती काही कशी करतात, चला आपण आपलं जाऊया किचनमध्ये। तर फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आमच्या किचनमध्ये। तुम्ही बघू शकता आपली जी आजची रेसिपी आहे ती चिकन एग सँडविचची रेसिपी आहे। ह्याची ही सामग्री आहे, आपण चेक करूया आपली कोणकोणती सामग्री आहे ते। आपण एका बाउलमध्ये 6 अंडी घेतलेली आहे, हे चीज आहे, बटर आहे, मीठ, गरम मसाला, हळद, तिखट, शिमला मिरची, 2 वाटे आपण कोबी घेतलेला आहे, गाजर आहे आणि बॉईल केलेलं चिकन आहे, ब्रेड आहे आणि टोमॅटो केचप आहे। ओके, तर आपली ही सगळी सामग्री आहे आजची, आपण आता कृतीकडे वळूया। तर आपली कृती आहे, पण एका बाउलमध्ये आपण 6 अंडी फेटून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला ॲड करणार आहोत 1 चम्मच स्वादानुसार। आता त्याच्यामध्ये हळद टाकतो आहे, आपण त्याच्यात लाल तिखट टाकतो आहे, आता चवीनुसार आपल्या पाहिजे तसं आपण लाल तिखट याच्यात ॲड करणार आहे। आपले सर्व मसाले टाकून झालेले आहेत, आता आपण याच्यात सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत, शिमला मिरची टाकणार आहोत, कोबी, एक वाटी गाजर, आता हे सर्व मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत एकत्रित एक जीवपणे। तर मग बघू शकता आपण सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत त्या बाउलमध्ये, आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत वरून। आपण सर्व मिश्रण आता मिक्स करून घेणार आहात एकत्रितपणे। आपलं मिश्रण सर्व रेडी झालेलं आहे, आता फक्त एक गॅसवरती आपण एक पॅन तापत ठेवला आहे, याच्यावर बटर टाकणार आहोत आपण। तर आपण जे मिश्रण तयार केले ते आपण त्या पॅनमध्ये टाकणार आहोत। आपण बघू शकता आपण जे बॅटर तयार केलं होतं ते आपण पॅनमध्ये टाकलेलं आहे, तर ते परफेक्टपणे झालेलं आहे। आता आपण ते दुसऱ्या पॅनवरती आपण ब्रेडला बटर लावून घेणार आहोत। आपण पॅनमध्ये बटर लावून घेतो, आता आपलं जे ब्रेड आहे त्यांना आपण बटर लावून घेणार आहोत, रोस्ट करून घेणार आहोत एक्झॅक्टली। आपण पहिले 2 ब्रेड
ब्रेड घेतोय, त्यांना पण बटर लावून घेतो एक्झॅक्टली. तुम्ही बघू शकता आपण जे ब्रेड आहे खरपूसपणे भाजून घेतलं आहे बटरवरती. बघू शकता आपण असे आपले जे ब्रेड आहे ते बटरवरती खरपूसपणे भाजून घेतलेले आहेत. तर आपण आता सँडविच बनवण्याची तयारी करूया. तर आपण पॅनला आता बटर लावून घेतोय. आपण याच्यावरती आता आपलं जे बॅटर आहे ते ठेवणार आहोत याच्यावरती. याच्यावरती चिकन टाकणार आहोत, बॉईल केलेलं चिकन. तर आपण बघू शकता आपली रेसिपी ऑलमोस्ट रेडी व्हायला आलेली आहे. आता वरून गोबी टाकणार आहोत. आता केचप टाकतो थोडं. बघू शकता आपण चीज टाकतो याच्यामध्ये. बेसिकली ही जी रेसिपी आहे ती आपल्याकडची नसून ती कोरियन रेसिपी आहे. आपण घरी पण ट्राय करू शकता इझिली. आपले जे सामग्री आहे त्याच्यावर आपण करू शकता इझी टाईपमध्ये. आता तुम्ही चिकन टाकू शकत ना किंवा फ्राईड चिकन पण तुम्ही टाकू शकता. आपलं जे तळलेलं चिकन असतं ते पण तुम्ही यूज करू शकता. वरून ब्रेडच्या पण ज्या एक्स्ट्रा स्लाईस आहेत त्या आपण लावणार आहोत. बघू शकता आपलं जे चिकन एग सँडविच तयार झालेलं आहे. जरा रोस्ट करायचं आहे थोडंफार. आपण थोडं बटर यूज करतोय. दोन्ही साईडला खरपूस भाजून घेऊया पहिल्या या ब्रेडला, जेणेकरून ते आपल्याला खाताना चांगलं लागेल. तर सर्वांना चीज आवडतो म्हणून अजून एक्स्ट्रा वरून चीज टाकायला सांगितलं मी त्यांना, आमच्यासाठी स्पेशल एक्स्ट्रा चीजमध्ये. बेसिकली जे करता आहे ती माझी मम्मी आहे, ती रेसिपी करते ती. तर ऑलमोस्ट आपली रेसिपी झालेली आहे. फक्त मला तर आता आपण याची सर्व करून घे. आपल्या प्लेटमध्ये खायला रेडी झालेले आहेत आपले चिकन एग सँडविच. तर अशा प्रकारे आपली जी रेसिपी आहे चिकन एग सँडविच रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता पण तर तुम्ही घरी ट्राय करू शकता ही रेसिपी आपल्या घरी चिकन एग सँडविच. प्रकारे आपली रेसिपी होती चिकन एग सँडविच. होप सो गाइस मला रेसिपी नक्कीच आवडली असेल. घरी जर तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी लागते ते आणि कमेंट करून सांगा. प्लस तुमचे काही प्रश्न असले आमच्या रिलेट विचारायचे तुम्हाला नक्की विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सिक्रेट रेसिपी चॅनलला. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.